आप देख रहे हैं ठाणे सरकार न्यूज सबसे तेज। इल्लाइन पोलीस स्टेशनला काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली। या अनुषंगाने भारतीय दंडविधान कलम 307, 120 ब, 34, 143, 147, 148, 149 सह कलम 30 शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय नेमकं कारण होतं जर पोलीस तपासाच्या अधीन कशाला देण्यात कशावर मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे, त्या जमिनीच्या अनुषंगाने असलेली वाद या बाबतीत आहे। ही जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे, तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत। त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे। सर, याच्यामध्ये किती राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि महेश गायकवाड यांना आपल्या इकडे कशाला, म्हणजे दोन्ही एकत्र कशी आलेली आहे? नाही, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली। त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले। महेश गायकवाड, राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे पीआय यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्रीयुत महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत। नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे, परंतु आतापर्यंत 6 गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे। आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत। ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत। काय म्हणले, अटक? आतापर्यंत एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे। यामध्ये आमदार श्रीयुत गणपत गायकवाड, त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि एक तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सर्वनकर असे एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे। सर, गणपत गायकवाड यांच्याकडून म्हणण्यात आलंय का आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करण्यात आले, माझ्या आत्मसुरक्षेसाठी फायरिंग करणार आहे, माझ्या मुलावर हात उचलण्यात आला होता, काय सर कारण काय करतात? बाहेर या दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता। आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या बाबतीमध्ये ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पीआय श्री जगताप हे बाहेर आले। तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाही आहे, तशी घटना समोर आलेली नाही आहे, परंतु त्या दरम्यान असं
स्पष्ट होत आहे. आपल्याकडे तसे CCTV फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या. जे जखमी आहेत ते PI यांच्या चेंबरमध्ये जे CCTV डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेकडं पाहत होते की बाहेरची काय परिस्थिती आहे म्हणून. त्यामुळं जखमीकडून कुठलीही चिथावणी किंवा कुठलंही असं शाब्दिक चकमक किंवा कुठलंही असं कारण तिथे दिसून येत नाही. त्यांनी स्पष्टपणे शांतपणे आणि ठरवून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे. सर, असंही बोलल्या जात आहे की वैभव गायकवाड जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आले होते, मात्र त्यावेळेस पोलिसांनी त्यांना प्रवेश दिला नाही आणि त्यांच्या मागूनच महेश गायकवाड आल्याच्या नंतर महेश गायकवाडला कॅबिनमध्ये प्रवेश दिला आणि त्यानंतर वैभवनी आमदारांना फोन करून बोलवलं. आणि तर काय हे सगळं असं नाही, वैभव गायकवाड तर अगोदरच पोलीस स्टेशनला होते, त्यानंतर महेश गायकवाड आलेले आहेत आणि मग नंतर आमदार पण आलेले आहेत, असा घटनाक्रम आहे तिथला. आणि त्यामध्ये त्यांना प्रवेश न देण्याचं कारणच नाही, ते सातत्यानं आतमध्ये येत आहेत, बसत आहेत असं स्पष्ट दिसतंय. यामध्ये इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, सर्कमस्टन्शियल इव्हिडन्स अत्यंत भक्कम आहेत आणि हा खुनाचा प्रयत्न ठरवून आणि कुठल्याही चिथावणीशिवाय केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. सर, रिव्हॉल्वरमधले गोळ्या संपल्याच्या नंतर जे सिनियर PI जे आहेत जगताप ते काही कामानिमित्त बाहेर आले होते, गोंधळ झाला. आत आल्याच्या नंतर दुसरा रिव्हॉल्वरने ती गोळी मारणार होती, त्यावेळेस त्यांनी त्या रिव्हॉल्वरच्या घोड्याला हात लावला असं एक माहिती मिळते. तर त्यामध्ये त्यांच्या बोटाला जखम झाली असं काय आहे माहिती? त्यामध्ये दोन व्यक्तींनी फायर केलेलं आहे आणि दोन्ही आरोपींच्या फायरिंगच्या दरम्यान फायरिंग होत असताना फायरिंग चालू होती त्या दरम्यानच PI जगताप सुद्धा आतमध्ये आले. त्यांनी ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये तर मीडियाकडे सुद्धा आता तुमच्याकडे सगळा वाईट आलेले आहेत आमदार श्रीयुत गायकवाड यांचे की त्यांनी स्वतः फायर केलेलं आहे आणि ते एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन आहे, हे एक महत्त्वाचा पीस ऑफ एव्हिडन्स आहे. त्यामध्ये फायर करत असताना त्यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्याकडे नेम धरून फायर केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे, ज्यावेळेस सर ज्यावेळेस हे दोन्ही आमदार असतील किंवा महेश गायकवाड असतील, आमदारांकडे रिव्हॉल्वर होता, त्यांच्या सहकाऱ्याकडे रिव्हॉल्वर होता, तो रिव्हॉल्वर पोलिसांनी सिनियर त्या अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जातानाच का काढून घेतला नाही किंवा अशी काही जबाबदारी पोलिसांनी पार का पाडली नाही? दुसरं, एक तर आमदार महोदय आहेत, ते आल्यानंतर आपण शक्यतो असं काही म्हणजे त्यांच्याकडचं स्व लायसन्स पण आपण काढून घेण्याची कुठं पद्धती तशा नाहीत. आणि दुसरे जे व्यक्ती आहेत ते त्यांच्यासोबतच आलेले आहेत, त्यामुळं असं बाहेर केबिनच्या बाहेर कोणाचे वेपन्स वगैरे काढलेले नव्हते. तुम्ही आता म्हणाले की दोन लोकांनी फायर केले, तर एक गणपत गायकवाड, मग दुसरी व्यक्ती कोण फायर करणार? हर्षल केने. आणि जे अंग संरक्षक होते, दोन्ही दोघांकडे अंग संरक्षक होते, त्यांचे जबाब नोंदवले का तुम्ही? नाही, यामध्ये हर्षल केने हे सुद्धा खाजगी अंगसंरक्षक म्हणूनच काम करत होते असं लक्षात येते, परंतु प्राथमिक स्तरावरती तपास आहे, तपासामध्ये आणखी सखोल पुढं पुरावे समोर येतील. परंतु या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, CCTV फुटेज, सर्कमस्टन्शियल इव्हिडन्स, फायरआर्मच्या अनुषंगाने असलेलं इव्हिडन्स आणि महत्त्वाचं म्हणजे आता जखमी व्यक्ती श्रीयुत महेश गायकवाड यांच्या
शरीरामधून डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढलेल्या बुलेट्स, या सर्व गोष्टीचा आम्ही व्यवस्थित हा पुरावा, अत्यंत भक्कम असा पुरावा गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. ही जागा ज्या जाधव कुटुंबाची होती आणि गणपत गायकवाडांनी ती विकत घेतली होती त्यांच्या कंपनीने असं सांगण्यात येत आहे, तर मग याच्यामध्ये महेश गायकवाडांचा पार्ट काय? नाही, एकनाथ जाधव आणि ते कुटुंबीय आहेत ते द्वारली गावचे रहिवासी आहेत. त्या जमिनी ह्या महारत्नाच्या आहेत असं आता प्रथमदर्शनी तपासामध्ये लक्षात आलेलं आहे. यांच्या अनुषंगानं असलेली मूळ मालक जे मागासवर्गीय कुटुंबीय आहेत त्यांच्या जमिनी आणि त्यांचा आणि या कन्स्ट्रक्शन कंपनीचा होणारा व्यवहार या बाबतीमध्ये वाद आहेत. त्यांचे वाद वेगवेगळ्या ठिकाणी न्यायालयामध्ये पूर्वी पण प्रलंबित होते आणि तिथं एकनाथ जाधव आणि त्यांचे कुटुंबीय हे महेश गायकवाड यांच्याकडं त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत गेले होते असं फिरियादीमध्ये फिर्यादीने सांगितलेलं आहे. सर, जखमींच्या काही लोकांवर तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते वैभव गायकवाडांसोबत विवाद झालेला आहे, वादविवाद झाला आहे, त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करण्यात आला आहे? नाही, यामध्ये तर इथं पोलीस स्टेशनला जी घटना घडलेली आहे ती स्पष्टपणे अटेम्प्ट टू मर्डरची एक घटना आणि त्या अनुषंगानं जे आर्म्स ऍक्ट वगैरे जे कलम सांगितलेले आहेत मी त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांना अटक केली, विधानसभा सचिवाची परवानगी आपण घेतली? नाही, त्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांनी कळवलेलं आहे. त्याची एक महत्त्वाची प्रक्रिया असते आणि त्या